प्रेमाचे प्रेम। अभ्या त्या गेल्या, पण मला तर नाही वाटत त्यांनी कोणाला सांगितलं असेल। चल पाणी भरून घेऊ, चल। आणि काही टेन्शन घेऊ नको तू। त्याला काय होत नाही माहिती। बाहेर ए यार, शूटिंग काढ, शूटिंग काढ, लवकर ग्रुपवर टाकायची। जमले का सगळे? करा सुरू साबीला। तमाम माझ्या लोकांनो आणि माझ्या बायकांनो, नाही आपल्या गावच्या बायकांनो, आपल्या गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असलेले सरपंच आणि पोलीस पाटील आणि ग्रामसेवक, आपण आता समाज मंदिराच्या उद्घाटनासाठी एकत्रित जमलेलो आहोत आणि आपल्या गावचे सरपंच दरवेळेस गावाच्या विकासासाठी पुढे येतात। चला सरपंच, अहो तुम्ही थांबा हो, गुलाल तरी द्या त्यांना। सरपंच, उद्घाटन तुम्ही करायला पाहिजे होता। अहो गावात एवढा मान आहे आपल्याला, बस झालं। आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। चला अरे ते काय बोलणार आहे, हे तुला कसं माहितीये रे? अरे यांनी बोलून बोलून फार चव घातली, यांच्यामुळे तमाखूला चव नाही राहिली। हे बोलणार काम काही करणार नाही। चल यार, गेली ना गेली गेली, उशीर झाला राव, गेली ना ती। भाऊ मी काय म्हणतो, एकदा बोलूनच टाका ना सीमाला। सरळ सरळ बोल ना वाड्या, तुला भजीन वडापाव खायचे। ओ काका, हा चहा द्या, चहा। हो देतो। एवढं ओळखलं भाऊ आपल्याला, वडापाव तर रोजच खातो ना आपण। मग काय गोळ शेंगदाणे खातो काय? नाही नाही ते जाऊ दे। मी काय म्हणतो, मला मनापासून वाटतं तुम्ही खरंच तिच्यासोबत बोलावं। हां पण ते कसं भाऊ, आपण आहे ना सांगरे पाप्या भाऊला। भाऊ आपल्या सीमावहिनी सीमावहिनी रोज गवत काढायला पुलावरून जातात। मग अशी संधी मिळणार नाही कधी, तिथं कोणीच नसत। समज खरं आहे, पण हे राजकारण मधात येत ना। प्रेम करताना कुठं राजकारण मध्ये आलं होतं? प्रेम झालंच ना मग हे पण होईल। हा असं आहे का? आयला रावल्या, तू या पप्याचा पण बाप निघाला असेल। मग पप्या उद्यापासून तू रावलेला पप्पा म्हणत आहे। ओ काका, अरे भजीन चहा होऊन जाऊन द्या, हा खाऊ द्या।
आईला उद्या आहे ना, तिला बोलूनच टाक। असं किती दिवस त्यांच्यापासून लपायचं? आता त्यांच्या समोर जायची इच्छा नाही होत रे। बरं झालं त्यांनी घरी नाही सांगितलं। आत्ता नाही सांगितलं, पण नंतर सांगितलं तर? तुला काय वाटतं, घरी सांगतील त्या? सुमन तर नाही, पण सीमाचा काही भरोसा नाही। मग तर खूप अवघड होईल आपल्याला। माझं तर जास्तच अवघड होईल। डॉनला जर भनक जरी लागली ना, तो माझा जीव घेईल। एक उपाय आहे रे। काय? माफी मागायची का त्यांची? माफी नाही, मी तर पाया पडायला तयार आहे। काय ते एकदाच मिटवूनच टाकू, परत डोक्याला शॉट नको। खरंय, काय आहे ना, आपण एकदाच मिटवूनच टाकू। काय करायचं, चलायचं का? मग चल। थांब, मी फक्त शर्ट बदलतो। मायला माफी मागायला द्यायची तरी शर्ट बदलतो। भाऊ वहिनी आला। वहिनी काय भावी सरपंच, काय करताय? तोंडाला काय लावलं? काय नाही, ही गाडी बंद पडली। गाडी बंद पडली सांगायचं राव, गावातून गाडी बोलवली असती। नाही 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 नको, चालू होईल नाही होईल, चालू चालू होईल तर होईल। चला माझ्या बरोबर, मी सोडतोय घरी। हा नाही नाही, एक काम करा ना, तुम्ही या पोराला घेऊन जा ना। हो याला, त्याच्यापेक्षा मी एकटा जाईन। मग तेच बोललो मी। हा जा जा। अरे जाय ना। एक काम करा, गाडी बिडी काही पाठवू नका देऊ, आम्ही येतो बरोबर। बरं बरं, तुम्ही म्हणताय ते येतो मी, येऊ का? जाय जाय। ए आय गाले, काय दिल तर तो तोंडाला लावायला? ती जर आली असती ना, तिनं मला जोकर समजला असत। बरं झालं तो बो निघला, त्याच आहे भाऊ, तुमच्यासाठीच आलंय सगळं। ऐ चल तिकडं। वाय ए, किती राहिली भाऊ, या या गाला बाकी। भाऊ बन आल्या। सीमा काय काय करतेस तू? काय नाही। हो का, कुठ गवत आणायला चालली काय? हो आपण पण करणार आहे ते, गावात पाणी वाटप केलं ना माझ, आणि आता हळूहळू चारा वाटप पण करणार होईल ते हळूहळू। काही काम होत का? हा थोडं ते बोलायचं,
झालं जाऊ मी. हो ऐक ना सीमा. आता काय सीमा, तुझ्यावर खूप प्रेम करतोय मी. कस सांगू काहीच कळत नाही. आपण गावचे भावी सरपंच ना, पण आपण तुझ्यासाठी आमदार व्हायला तयार आहे. मग दोघ मिळून आपण गावचा दमदार विकास करू. हा अरे सांग ना, माझ्यावर प्रेम करते का? मी दुसऱ्यावर प्रेम करते. नाव काय त्याच? सांग ना. अभिया. आयला त्या आभ्याच. अभ्या, ए अभ्या, अभ्या, सांगितलं नाहीस तू अभ्यावर प्रेम करते? नाही ग. मग तू त्याचं नाव का घ्यायचं? मला जे पटकन सुचले ते मी बोलले. पण मग त्याचं नाव का घ्यायचं? अगं मी जर त्या वेळेस कोणाचं नाव घेतलं नसतं ना, तर तो हात धुवून माझ्या मागे लागला असता, म्हणून मी नाव घेतलं, म्हणून खोटं बोलले. तसं नाही ग, पण अभ्याला कळलं तर? अगं त्याला कसं कळेल आणि कोण सांगेल? तसंही आमच्यात काही नाहीये. जाऊ दे, चल सोड, नको टेन्शन घेऊ. सुमनला सांगायचं होतं, पण ती सीमामध्ये आली ना. हे सगळं ते सीमामुळे झालंय. सुमन तशी नाही रे, तिने असं केलंच नसतं. सीमा नसती आली ना, तिच्या मनात काय चाललंय ना हे आपल्याला कळलं असतं. हे बघ, आहेच का अजून तुझ्या मनात तिचा वेड? आपण इथं कशासाठी आलोय? आज काय जे असेल ना सगळं संपवून टाक. दाता आले का तुला?
दात आले, तुला समजून सांगितलं ना मी, चड्डीत राहायचं, चड्डी जास्त चड्डीच्या बाहेर यायचा प्रयत्न केला ना तर चड्डी घालायच्या लायकीचा नाही सोडायचो. कित्यांदा सांगितलं मी तुला, खा झाली का तुला, जास्तच खा झाली का? हा ती आपली आपली, तुला एकदा सांगितलं, दुसऱ्यांदा मी सांगणार नाही. डायरेक्ट निकाल लावणार, निकाल.